पुण्यातील बालेवाडीमधला सगळ्यात प्राईम लोकेशनवर असणारा एक असा प्रोजेक्ट आहे. त्याचे सगळे टॉवर सोल्ड आउट आहेत. फक्त एक टॉवर जो आहे त्याच्यामध्ये 6 इन्व्हेंटरी बाकी आहेत प्रत्येक फ्लोअरवर. तर अशा या प्रोजेक्टची लोकेशन आहे बालेवाडी हायस्ट्रीट. बालेवाडी हायस्ट्रीटपासून जर तुम्ही सरळ पुढे आलात तर तिथे 43 फ्रायवे ड्राईव्ह अशा या प्रोजेक्टचं नाव आहे. या लोकेशनची खासियत अशी आहे की तुम्हाला या लोकेशनमध्ये 2 CBSE स्कूल, 2 इंटरनॅशनल स्कूल आणि 3 मॅनेजमेंट कॉलेज तुम्हाला इथे मिळतात. त्याचबरोबर शॉपिंग कॉम्प्लेक्स, मूव्ही थिएटर, मोठे मोठे रेस्टॉरंट्स, कॉफी शॉप्स, कॅफेज, ग्रोसरी शॉप्स हे सगळं तुम्हाला वॉक इन डिस्टन्सवर मिळतं. समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे आपल्या प्रोजेक्टचं मेन गेट. आपल्या या प्रोजेक्टच्या फ्रंट साईडला कमर्शियल स्पेस आहे आणि बॅक साईडला आपला प्रोजेक्ट चालू होतो. करंटली जो आत्ता टॉवर आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 6 इन्व्हेंटरी, म्हणजे प्रत्येक फ्लोअरवर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अशी 6 इन्व्हेंटरी बाकी आहे. 3 BHK 1600 प्लसचे कार्पेट साईज तुम्हाला इथे बघायला मिळेल. या फ्लॅटचा जो लेआउट आहे तो पूर्णपणे वास्तू कंप्लायन्स असून जे या फ्लॅटचं मेन डोर आहे ते ईस्ट वेस्ट फेसिंग तुम्हाला इथे मिळते. आणि हा जो फ्लॅट तुम्ही आत्ता बघताय तो पूर्णपणे अमेनिटीज फेसिंग आहे आणि ओपन व्ह्यू तुम्हाला इथून मिळतो. आणि आपली जी बाल्कनी आहे जिथे आत्ता आपण उभे आहोत ती बाल्कनी कनेक्ट करत आहे आपल्या लिव्हिंग रूमला आणि आपल्या मास्टर बेडरूमला. तर या टॉवरची पोझिशन डेट, हा टॉवर जो पूर्णपणे रेडी टू मूव्ह आहे, ह्याच्यामध्ये काही रेसिडेंट्स आले सुद्धा आहेत, तर तुम्हाला हा रेडी टू मूव्ह कंडिशनमध्ये मिळेल. आणि ह्या टोटल फ्लॅटची युजेबल कार्पेट साईज जी आहे ती आहे 1619 आणि बिल्डरनी ह्या फ्लॅटची जी किंमत कोट केलेली आहे ती केलेली आहे 3.5 crore. आणि ह्याच्यामध्ये स्लाइटली निगोशिएशन होऊ शकतं कारण की शेवटचे 6 फ्लॅट बाकी आहेत, त्यामुळे बिल्डरने निगोशिएशनचा ऑप्शन ओपन ठेवलेला आहे. तुमची जर खरंच रिक्वायरमेंट एवढ्या मोठ्या फ्लॅटची असेल तरच हा स्टेप घ्या. अन्यथा तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जर बघत असाल तर इथे तुम्हाला मंथली 50,000 to 55,000 रेंट मिळून जाईल. आणि हो, आपल्या या प्रोजेक्टच्या अम्युनिटीज, सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला इथे मिळून जातील, म्हणजे स्विमिंग पूलपासून चिल्ड्रन्स प्ले एरिया, गार्डन, प्ले रूम, बास्केटबॉल कोर्ट, सगळ्या अम्युनिटीज जे तुमच्या डोक्यात येतात त्या त्या सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला इथे मिळेल. आणि या फ्लॅटबरोबर तुम्हाला कवर्ड कार पार्किंग आणि कॉमन कार पार्किंग हे सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. आमचा हा 3 BHK फ्लॅटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा 3 BHK फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर डायरेक्टली आम्हाला या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप केला तर सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर केल्या जातील. तुम्हाला जर आमचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून जावा. आपला पुणे वास्तू.